नमस्कार मंडळी, मी साक्षी लाड तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेत राहा, सेफ राहा, स्वस्थ राहा. आज आपण बघणार आहोत आपली आजची रेसिपी, ज्याचं नाव आहे एग रोल. आता एग रोलसाठी लागणारं साहित्य बघूया. ते मी 4 चपात्या घेतल्या आहेत, त्या ताज्या पण चालतील, शिळ्या पण चालतील. नंतर मी इकडे 5 अंडी घेतली आहेत. मी इथे 3 चमचे शेजवान चटणी घेतली आहे. सेम 3 चमचे मी इथे टोमॅटो सॉस घेतला आहे. इथे मी थोडं चीज घेतलं आहे किसून. 1-2-3 चमचे मी बटर घेतलं आहे. त्याच्यानंतर मी इथे बारीक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे बारीक कापून. 1 छोटी शिमला मिरची घेतली बारीक कापून. आणि 1 छोटा टोमॅटो घेतला आहे तो पण बारीक कापून. इथे 1 चमचा मी लाल तिखट घेतला आहे. 1/2 चमचा हळद घेतली आहे. थोडं तेल घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. अंडं फोडून घेऊया. आता इथे जी अंडी घेतली ती सगळी फोडून घेते. आता मी इथे अंडी फोडून घेतलेत आपली सगळी. 5 मी अंडी जी घेतली होती ती फोडून घेतली आहेत. त्याच्यामध्ये मी आता कांदा घालते. टोमॅटो घालते. आणि ही शिमला मिरची. तुम्ही हळद घेतली ती घालणार आहे 1/2 चमचा. एक चमचा लाल तिखट आणि स्वादानुसार मीठ. आता आपण हे छान पेटून घेऊया, मिक्स करूया. पूर्ण मिश्रण चांगलं एकत्र करून घेते. तर असं आपण हे आता पेटून घेतलं आहे याला छान, तुम्ही बघू शकता. आता मी इथे पॅन गरम करते. पॅनमध्ये आपण आता इथे तेल टाकून आणि थोडं बटर टाकून त्याला सोडून घेऊया. ते आपलं पॅन गरम झालं आहे. मी आता इथे थोडं बटर टाकते. थोडं तेल टाकते. आपण जे बॅटर केलंय ते याच्यामध्ये मी सोडते. तुमच्याकडे जशी माणसं असतील तशा प्रकारे तुम्ही अजून अंडी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि वरील सगळं सामान पण. आता हे आपलं ऑमलेट तयार होईल, तोपर्यंत मी आता इथे चपात्यांना सॉस आणि शेजवान चटणी लावून घेते. आता आपण इथे चपाती घेतली आहे. चपातीला तर मी अशी चटणी लावते. तुम्हाला कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता. आमच्या घरी सगळे तिखट खातात म्हणून मी जरा जास्त लावते. हे तिखट आंबट असा हा एग रोल छान वाटतो. आता सॉस लावते. आपलं ऑमलेट तयार होत आहे.
त्याच्यावर आता आपण ही जी चपाती घेतली आहे लावून ती आता अशी उलटी पलटायची आहे आणि थोडं त्याला गरम करायचं आहे. अंडा आपला चांगला शिजवून द्यायचा आहे आपल्याला. ते आता तिकडे होईपर्यंत आपण दुसऱ्या चपातीला इथे सेम शेजवान चटणी आणि सॉस लावून घेऊया. सगळीकडे चांगलं स्प्रेड करायचं आहे. आता आपले हे सेट झालं इथे. आता हे आपण पलटून घेऊया. बघू शकता आता आपण त्या साईडने चपाती परत आपली छान अशी भाजली जाऊन दे. एक दोन मिनटं आणि त्याच्यानंतर मग आपण हे काढून घ्यायचं आहे. सॉरी मी सांगायला विसरली, आपल्याला ह्याच्यावर चीज स्प्रेड करून घ्यायचं आहे. हा आपला अंडा रोल रेडी आहे. काढून घेते प्लेट मध्ये. सेम आता मी परत बटर घालते, तेल घालते. आता आपण ते बॅटर केलंय तर याच्यामध्ये टाकून देऊया. ऑमलेट आपलं तयार होईपर्यंत मी इथे आता चपाती रेडी करून घेतली आहे. ऑमलेट तयार झालं की मला परत त्याच्यावर लावायचं आहे. सेम प्रोसिजर परत आपल्याला करून घ्यायची आहे. एक दोन मिनटं ऑमलेट लावायला द्यायचं, त्याच्यानंतर ही आपण आता परत सेम प्रोसिजर चपाती त्याच्यावर ठेवली आहे. एक दोन मिनटं चपाती ठेवून झाल्यावर त्याला परत पलटून घ्यायचं आहे. आता हे मी पलटून घेतलं आहे. परत मी याच्यामध्ये चीज घालते. दोन मिनिटांनंतर आपला रोल रेडी. तर आपण याला फोल्ड करून घेऊया. नेहमीच आपण ऑमलेट चपाती खातो, हे जरा असं वेगळं असलं की मुलं पण आवडीने खातात. सेकंड रोल तयार झालाय. आता मी बाकीचे रोल तयार करून घेते. तर असे हे मी आता सगळे आपले एग रोल तयार करून घेतले. तुम्ही बघू शकता खूप छान दिसतात. मुलांना हे ऑप्शन डब्यासाठी पण खूप छान आहे. डब्याला आता शाळा चालू नाही आहेत म्हणा कोरोनामुळे, पण जेव्हा कधी शाळा आपली चालू होईल तेव्हा हे डब्यासाठी ऑप्शन तुम्ही वापरू शकता. आणि नाश्त्यासाठी जेवणासाठी आपण हे यूज करू शकतो. खूप छान असतात, खूप छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. मला तर मी एक कट करून दाखवते याच्यामधला एक रोल. बघू शकता
कसा छान दिसतो. मुलं हे आवडीने खातात. तर मंडळी, तुम्हाला आजची ही आपली रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ संपूर्ण तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लहान मुलांसाठी खूप छान अशी ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. धन्यवाद.